नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कृषी विमा संदर्भात शिवसेनेची कृषी अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक. शहरासह परिसरात पाण्याचा प्रश्न बिकट. धुळ्यात शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्या उभारण्यात यावा, शाहू फुले आंबेडकर समितीची मागणी. धुळे तालुक्यातील बाळापूर येथे मस्तिष्क आजारावरील शिबिर संपन्न. धुळ्यात ग्रेटर अधिवेशन 2019 चे उत्साहात उद्घाटन. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुळ्यात मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत नसल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी तातडीने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी हिलाल माळी यांनी केली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्या संकल्पनेतून सध्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शहरासह जिल्ह्यात मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी शिवसेनेकडे येत होत्या. त्या अनुषंगाने हिलाल माळी यांनी गुरुवारी जिल्हा कृषी कार्यालयात कृषी उपसंचालक HD मालपुरे, पीक विमा कंपनीचे अधिकारी सचिन सरोसे, लिंक बँकेचे पुरकर यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला ताबडतोब मिळावा या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी हिलाल माळी यांच्यासह उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील, उपतालुका प्रमुख चंद्रकांत म्हस्के, संदीप चव्हाण, भटू माळी, केशव माळी आदी उपस्थित होते. शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी शेतकरी पीक विमा मदत केंद्र आम्ही सुरू केलेले आहेत. आणि प्रचंड अडचणी शेतकरी बांधवांना पीक विमा मंजूर झाल्यानंतर देखील येताना दिसत आहेत. आणि म्हणून ते मदत केंद्र साहेबांच्या आशीर्वादाने सुरू केले. परंतु कृषी अधिकारी, जिल्हा बँकेचे प्रशासन अधिकारी आणि विमा कंपनीचे जे काही अधिकारी आहेत हे एकत्र येत नव्हते आणि त्याच्यात मार्ग निघत नव्हता. आणि म्हणून आज एकत्रितरित्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात पीक विमा कंपनीचे अधिकारी आणि नॅशनल बँकेचे लीड बँकेचे अधिकारी, त्यानंतर जिल्हा बँकेचे प्रशासन अधिकारी, या सर्वांची आम्ही संयुक्त या ठिकाणी मीटिंग घेऊन या शेतकरी बांधवांना काय काय मदत करता येईल, कशा कशा पद्धतीने त्यांना ताबडतोब पैसे देता येतील, अशा प्रकारे आज याच्यावर सविस्तर चर्चा झाली. आणि खास करून जो पैसा विम्याचा मंजूर झालेला आहे, जो सरळ शेतकरी बांधवांच्या खात्यावर गेलेला आहे, विमा कंपनीने जो पैसा खात्यावर टाकला, तो पैसा राष्ट्रीयकृत बँका आणि इतर खाजगी बँका ते पीक कर्जात त्यांना वर्ग करायला लावतात. शासनाचा GRA कलेक्टरांचा या ठिकाणी त्यांनी त्या शासनाच्या नियमानुसार एक प्रेस नोट दिलेली आहे. त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांनी एक GR काढलेला आहे, आदेश काढलेला आहे की शासनाचं शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलंही अनुदान येत असेल तर ते सरळ त्या शेतकऱ्याला दिलं गेलं पाहिजे, ते त्याच्या कर्ज खात्यात वर्ग करू नये, अशा प्रकारचा आदेश असताना देखील या जिल्ह्यातील बँका आमच्या शेतकरी बांधवांना वेठीस धरतायत. आलेला पैसा त्या कर्ज खात्यात जमा करायला सांगतायत. आणि म्हणून या पद्धतीची या ठिकाणी चर्चा झाली. यापुढे शेतकरी बांधवांनी त्यांना आलेला पैसा आमच्या केंद्रावर येऊन आमचा फॉर्म भरून घ्या, त्यांना मदतीचा शेतकरी पीक विमा मदत केंद्र या ठिकाणी आम्ही ते फॉर्म भरून घेतोय. आणि त्या फॉर्म भरून देऊन आम्ही कंपनीला सांगणार, विमा कंपनीला, आणि तो शेतकऱ्यांना पैसा मिळवून देतोय. शेतकऱ्यांना जर
बँकेने अडचण आणली की पैसा जर देत नसेल तर सरळ सरळ शिवसेना जिल्हा कार्यालयात यावं. आम्ही ज्या ठिकाणी जे बँकेचे मॅनेजर ऐकत नसतील त्या ठिकाणी आलेला पैसा हा सरळ शेतकऱ्यांच्या हातात दिला जाईल यासाठी प्रयत्न केले जातील. कोणी ऐकत नसेल तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल. यंदा पाणी समस्येने चांगलेच डोके वर काढल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पाण्याची तहान भागवावी यासाठी नागरिक भटकंती करून पाण्याचा शोध घेत पाण्याची तहान भागवित आहेत. सध्या तर पाण्यासाठी नागरिक सायकलींना हंडे बांधून तर काही मोटरसायकलींना लहान ड्रम बांधून तर काही बैलगाडीवरून तर काही जण पाण्याच्या टँकरने पाणी आणताना दिसून येत आहेत. एवढी भीषण टंचाई निर्माण झाली असून संबंधित प्रशासनाद्वारे कुठलीच उपाययोजना केली जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या तर गाव परिसरातील विहिरींनीही तळ गाठल्यामुळे नागरिकांच्या जीवनमानावर देखील परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत आहे. गाव परिसरातील विहिरी नदी नाले धरणे कोरडे ठाप झाल्याने नागरिकांबरोबर गुरं आणि ढोरांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या तर परिसरात शेतकऱ्यांनी यंदाच्या पावसाळ्यावरती भरोसा ठेवून मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाची लागवड केली. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी पाण्याच्या टँकरने पिकांना पाणी भरताना दिसून येत आहेत. पाणी समस्या अधिकच बिकट झाल्याने आज धुळे शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील श्री सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळील मनपा अंतर्गत असलेल्या जलवाहिनी येथे 20 ते 25 पाण्याचे टँकर पाणी भरण्यासाठी रांगेत उभी करण्यात आली होती. एवढी भयानक परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे तरीही संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून पाणी समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा धुळे शहरातील शाहू महाराज नाट्य मंदिरात उभारण्यात यावा अशा आशयाची मागणी शाहू फुले आंबेडकर एकता समितीने उपायुक्त गोसावी यांना निवेदन देऊन केली. या प्रलंबित मागणीसाठी शाहू फुले आंबेडकर एकता समितीच्या वतीने सन 2006 पासून जिल्हा प्रशासनास व धुळे मनपा प्रशासनास निवेदने दिली गेलीत. तरीही अद्याप या विषयाचा गांभीर्याने विचार करण्यात आला नाही. केवळ प्रशासनाद्वारे केराची टोपली दाखवत आश्वासने दिली जातात तरी आपण लवकरात लवकर या विषयाची दखल घेत छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी समितीचे डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे उपाध्यक्ष धनंजय गाळणकर सेक्रेटरी दयाराम पवार विक्रम मोरे रवींद्र पानपाटील कमलेश गायकवाड मुकुंद शिरसाट अण्णा कनसे आदींनी उपायुक्त गोसावी यांना निवेदन देऊन केली. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे. आज रोजी मी निवेदन महापौर साहेबांना तसेच आयुक्त साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आज छत्रपती शाहू महाराज जयंती 26 जूनला आहेत आणि म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असल्या कारणाने या जिल्ह्यामध्ये या खानदेशामध्ये लोकराजेंचा पुतळा नाही ही मोठी शोकांतिक आहे. आरक्षणाचे जनक आहेत, आरक्षण घ्यायला पुढे येतात परंतु लोकराजेंचा पुतळा होत नाही याला कुठेतरी घोळे पेंड खाते असा माझा जनसामान्यांवर पुढ्यावर माझा आरोप आहेत. म्हणून लोकराजेंचा पुतळा 26 जूनपर्यंत महापालिकेच्या महासभेमध्ये घेण्यात यावा ही आमची मागणी आहे. जर आपण घेत नसाल तर श्रीकृष्ण वर्ष धुळे महापालिकेचा गेट बंद केल्याशिवाय राहणार नाही, अमर उपोष केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लवकरात लवकर लोकराजेंचे पुतळा या जिल्ह्याला व्हावा, छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर परिसरात व्हावा. विशेष करून महाराजांचं कार्य जनसामान्यांवर पोहोचलंच पाहिजे आणि भावी पिढीला कळलं पाहिजे की जेणेकरून लोकराजे कोण होते, छत्रपती शाहू महाराज कोण होते. म्हणून लोकराजेंचा पुतळा लवकरात लवकर करावा ही नम्र विनंती. धुळे जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील मस्तिष्क आजार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निदान व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक 21 व 22 जून 2019 या कालावधीत झाले असून आज या शिबिराची सांगता झाली. या शिबिरात सकाळी 9 ते 5 या वेळेत जिल्हा परिषद शाळा बाळापूर तालुका जिल्हा धुळे येथे येऊन या शिबिराचा लाभ रुग्णांनी व पालकांनी आपल्या पाल्याला घेऊन
तपासणी करावी असे आवाहन जय वकील फाउंडेशन मुंबई व समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद धुळे यांनी केले होते. सदर या शिबिरात ईईजी, सीटी स्कॅन, एमआरआय थेरपी प्रोग्राम, तपासणी, औषध वाटप केले. याचा लाभ आज 4 ते 5 हजार रुग्णांनी घेतला. सदर वैद्यकीय सेवेचा लाभ आतापर्यंत 10 शिबिरात एकूण 6 वर्षापासून रुग्ण घेत आहेत. सदर शिबिर हे सीओ गंगाधरन डी, शिक्षण सभापती सौ नूतनताई पाटील, जिल्हा शैक्षणिक विभागाच्या प्राचार्य डॉक्टर विद्या पाटील, शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद मनीष पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षण जिल्हा परिषद धुळे एसी बागुल, जिल्हा समन्वयक समादेशित शिक्षक सचिन पिंगळे, संजय काळमेघ, विजय पाटील, सर्व विषय तज्ञ, विषय शिक्षक, साधन व्यक्ती, जिल्हा परिषद व मनपा धुळे यांनी अथक परिश्रम घेतले. या 2 दिवसीय शिबिरास 28 पेक्षा जास्त विविध तज्ञ डॉक्टर यांची टीमने येथे या रुग्णांची तपासणी केली. यात मतिमंद, स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात, फिट्स, नसांचा आजार, मुवमेंट डिसऑर्डर असणाऱ्या मुला मुलींवर निदान व उपचार करण्यात येत आहेत. या सर्व शिबिरासाठी पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अनिता हेगडे जसलोक यांच्या अनमोल सहकार्याने सदर शिबिराचे आयोजन होत असते. मी सुधाकर एकनाथ बाबू, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा जिल्हा परिषद धुळे. समग्र शिक्षा जिल्हा परिषद धुळे, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था धुळे, तसेच जय वकील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 आणि 22 जून 2019 रोजी MP 800 बहापूर येथे ब्रह्मस्तिष्क शिबिर आणि आकडे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. आज दिनांक 21 जून 2019 रोजी धुळे, शिरपूर आणि साक्री गटातील मेंदूशी संबंधित आजार असलेल्या 0 ते 11 वयोगटातील बालकांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. जवळपास आतापर्यंत 300 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. उद्या शिंदखेडा गटासाठी आणि धुळे महानगरातील ब्रह्मश्रेष्ठ आणि आकडी आजार असणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही बोलवण्यात बोलवलेलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांची तपासणी ही वाडी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा समूह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्यांच्या उपस्थितीत आपण या विद्यार्थ्यांचं निदान आणि तपासणी करणार आहोत. आतापर्यंत 2012 ते 2019 पर्यंत 14 हे शिबिर आहे. या 14 शिबिरापर्यंत जवळपास आपण 4469 विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे. त्याच्यात वैद्यकीय सुविधांमध्ये स्ट्रेन कॅलिपर 181 विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेले आहे. तसेच ईईजी तपासणी 273 विद्यार्थ्यांची केलेली आहे. MRI स्कॅन 87 रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले तपासणी झालेली आहे. तसंच इतर रक्त आणि नकवी तपासणी 201 रुग्णांची केलेली आहे. 3829 रुग्णांना 0 ते 18 वयोगटातील बालकांना आपण औषधांचा लाभ दिलेला आहे. तसेच स्विस थेरपी सेवा आणि मार्गदर्शन 3052 विद्यार्थ्यांसाठी लाभ दिलेला आहे. हे शिबिर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अनिता हेगडे जसलोक आणि वाडी हॉस्पिटल मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. संबंधित शिबिरासाठी जिल्हा परिषद धुळेच्या मार्गदर्शक माननीय गंगाधरजी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शिक्षणाधिकारी माननीय मनीषजी पवार, प्राचार्य DIE CPT धुळे माननीय विद्या पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरात 0 ते 18 वयोगटातील धुळे जिल्ह्यातील तसेच नजीकच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाही इथं लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. खासगी शैक्षणिक संस्थांमधील विविध अडचणींवर चर्चा आणि निराकरणासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व खान्देशातील शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांतर्फे धुळ्यात 2 दिवसीय ग्रेटर खान्देश अधिवेशन 2019 चे आयोजन शहरातील देवपूर येथील SNDT महिला महाविद्यालयातील
कैलासवासी कमलाताई अजमेरा शैक्षणिक नगरीत हे अधिवेशन होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. अधिवेशन कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सल्लागार देवीसिंग शेखावत, कार्याध्यक्ष तानाजी भोईटे, कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील, कार्यवाहक मारुतीराव म्हात्रे, प्रवक्ता अनिकेत पाटील, तर विनीत म्हणून कोंडाजी मामा आव्हाड, मंगलसिंग गिरासे, श्रीपदभाई पटेल, अतुलभाई अजमेरा, डॉ एन डी नांद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या व शैक्षणिक अडचणींवर विचार मंथन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आदरणीय वसंतदादा पाटील यांनी पहिल्यांदा या महामंडळाची मुहूर्तमेळ 1971 साली त्या महाराष्ट्रामध्ये पुणे येथे त्यांनी गाडली आणि तेव्हापासून त्यांनी जो विचार मांडला की भविष्यामध्ये या शिक्षण संस्था संचालकांना येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून कुठेतरी एक संस्था चालकाची भव्य अशी संघटना असावी. आता तेव्हापासून काम करत असताना अनेक अधिवेशन महाराष्ट्रामध्ये झाली. वसंतदादा पाटलानंतर जे काही अध्यक्ष आले त्यामध्ये गोविंदबाई श्रॉफ यांच्या कार्यकाळामध्ये मी या महामंडळाशी जुळलो आणि तेव्हापासून शिक्षण संस्थासमोर येणाऱ्या जे काही अडचणी आहेत आमदार म्हणून काम करत असताना नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये आम्ही या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम सातत्याने केलेलं आहे आणि त्यावेळेस आदरणीय वसंतरावजी धोत्रे, देवीसिंग शेखावतजी यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावरती एक भव्य मोर्चा काढून आम्ही या शिक्षण संस्थांना भेटताना जे प्रश्न आहेत त्याची तळ लावण्याचा प्रयत्न केला. 1997 सालापासून बंद झालेलं वेतनाचं अनुदान मिळून घेण्याच्या संदर्भामध्ये महामंडळाने जी काही कारवाई केली त्या मोर्चाच्या माध्यमातून ते सोडवण्याचं काम आम्ही केलं. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाची उभारणी करण्यात आली असून कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, किरण पाटील, यशवर्धन कदमबांडे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांच्यासह सर्व पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुठलीही समस्या न उद्भवता सर्व काम सोयीचं व्हावं यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे मध्यवर्ती संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले धुळे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन माजी आमदार आदरणीय बाबासाहेब राजे कदमबांडे साहेब, माजी महापौर आदरणीय कल्पनाकाका महाले आणि सर्व कंटनचे प्रमुख, सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असले आणि या कार्यालयात सातत्यानं युवकांच्या आडी अडचणी समजून घेणार आहे. हे युवकांचे नेते यश बाबा आणि आपले त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी आज संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी भीषण दुष्काळाच्या छायेत असलेला महाराष्ट्र आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईत शहर असेल, ग्रामीण असेल, सर्व भागामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, शैक्षणिक, सहकार आणि सर्व क्षेत्रामध्ये झालेली पिछाट असेल या सर्व समस्यांचा तोडगा काढण्यासाठी आणि नवीन वर्ष सुरू होत असताना विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या आडी अडचणी असतील किंवा महिलांच्या आडी अडचणी असतील, आदिवासी, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाच्या आडी अडचणी असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने
इथून जवळच असलेलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, प्रांत ऑफिस असेल, तहसील कार्यालय असेल, महापालिका असेल, या सर्व प्रमुख कार्यालयांमध्ये आमचे हे सर्व सहकारी बाबांच्या नेतृत्वाखाली आम्ही असू, सर्व माजी अध्यक्ष प्रमुख सर्वजण या ठिकाणी नित्यनियमाने या ठिकाणी बसून ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 100% प्रयत्न करू। आम्ही जनतेला जाहीर आवाहन करू इच्छितो की तुमच्या ज्या काही अडचणी असतील, मग पाण्याच्या असतील, प्रवेशाच्या असतील किंवा अन्य कुठल्या असतील, त्या अडचणी आपण कुणालाही मध्यस्थ न ठेवता स्वतःही जरी आला तरी त्या ठिकाणी आपल्याला न्याय देण्यासाठी जर सन्मान्य तोडगा शासनाकडून निघत नसेल तर आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन करण्याच्या संदर्भातली भूमिका देखील या ठिकाणी घेतली जाईल। तो शेतकरी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, या सर्वांसाठीच या ठिकाणी हे उपक्रम राबवले जातील। कारण आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये आज पावसाचा किंचित भर देखील हे पडलेला नाही, त्याच्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची आणि शहरामध्ये प्रचंड समस्या निर्माण झाली आहे। सर्वच ठिकाणी लोक अत्यंत विवंचनेत आहेत आणि सध्याचं सरकार जे आहे ते या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करून कुठेतरी काहीतरी वंदना करून चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरून केंद्रात आलेल्या भाजपच्या भाटीवर ते आरूढ झालेली मंडळी कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्याच्या संदर्भात भूमिका घेत आहे। त्याचं निराकरण करण्याच्या बाबतीत आपण सर्वजण एकत्रितरित्या एक दिलाने काम करू एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत असताना परत मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ शैक्षणिक अधिकाऱ्यांचे, जिल्हा भगिनींचे, तरुण सहकाऱ्यांचे, सर्वांचे, जिल्हाध्यक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणाऱ्या, या ठिकाणी उपस्थित असलेले आणि काही कारणामुळे येऊ न शकलेले नगरसेवक असतील किंवा सर्व अन्य कोणी पदाधिकारी असतील, या सर्वांचे मी आभार मानतो आणि प्रत्येकाने आपला वेळ या ठिकाणी द्यावा एवढी विनंती या ठिकाणी करतो। आणि धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये लवकरच नवीन फेररचना होणार आहे। विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर पक्षाचे आमचे प्रांताचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब हे त्या संदर्भामध्ये चर्चा करून येत्या 8-10 दिवसांमध्ये नवीन पदाधिकारी राहतील। इथं प्रामुख्याने युवक विद्यार्थी यांचा या कार्यालयामध्ये राहील एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून। इथं आम्ही राष्ट्रवादीचं कार्यालय आहेच आमचं, पण हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून लोकांना सोयीचं व्हावं, सर्व शासकीय कार्यालय इथं जवळ आहेत यासाठी आपण इथं नियमितपणे सर्व पदाधिकारी वेळेप्रमाणे आपल्या आपल्या कामाप्रमाणे बसतील आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतील। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कृषी विमा संदर्भात शिवसेनेची कृषी अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक। शहरासह परिसरात पाण्याचा प्रश्न बिकट। धुळ्यात शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्या उभारण्यात यावा, शाहू फुले आंबेडकर समितीची मागणी। धुळे तालुक्यातील बाळापूर येथे मस्तिष्क आजारावरील शिबिर संपन्न। धुळ्यात ग्रेटर अधिवेशन 2019 उत्साहात उद्घाटन। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुळ्यात मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन। याचबरोबर माता इंग्लिश टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।